നമ്മുടെ അത് ബോൾ മാറേത്തി അറി തണ്ടിയെ വെറുത്തി ഇത് കോന തണ്ടി അവിടെ വെറുത്തി ഇക്കടച്ച മറാഠി കുട്ടി പോലത്തെ മതി. Welcome back to the channel, guys. I hope so you're all doing good. And the thing is, today is 14th February. Matlab the Pulwama Day attack, the Black Day. To tribute to all those soldiers who sacrificed their lives on this day. And again, it's Valentine's Day also. So happy Valentine's Day to everyone. जो भी सिंगल है, जो भी मिंगल भी है, सबके लिए. एंड 14th फेब्रुअरी तो बहुत सारे लोगों का बर्थडे भी होता है. सो हैप्पी बर्थडे टू देम आल्सो. आज तो फिलहाल भाई सब का वर्कआउट और ऊपर से इतनी ज़्यादा ठंड हो गई है सुबह से, क्या ही बताएं आपको. और एक बात, इफ़ यू आर न्यू टू दिस चैनल प्लीज़ डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब. दो मिनट लग जाते हैं यार, सब्सक्राइब कर दो, वॉचर्स भी बढ़ा दो, जल्दी से जल्दी मोनेटाइज हो जाएगा चैनल. आपका भी फायदा, मेरा भी फायदा, फायदा ही फायदा होगा. अरे काल काट लो दे तो काढू की मग मी कुठं रील बनवतोय. अरे थंडी वरती तर कोण येणार थंडी एवढ्या वरती. एक बॉडी आता काय करत नाही. थंडी खतरनाक आहे. फोटो निकाल वाले फुकटे निनाद पवळे. ग्रीप साठी असतो सगळं ब्लॅक बॅकग्राऊंड दिलं ना मस्त बी. आपण काय करू माहिती आहे, सकाळची नाही सकाळचं लय उजेड आहे ना. हे ओपनिंग कधी करणार आहे झाली की ओपनिंग आलो की आपण वरती संपलं विषय. टायगर क्रॉस फिट कर क्या की चल घे हा फाटल बघते बाबा उद्घाटन करायचं अजून. ए शामडे आता बॉल मारायचे ते बसायला लागलाय जाऊन. सावित्रीबाई पुणे विद्यापीठ बरोबर ना. रोहन ने उसे हे इकडचं या मराठी कुठं बोलते मधीच. या का कॅन्टीन आहे युनिव्हर्सिटी का कॅन्टीन. बाथरूम कशाला दाखवायचं. अरे कोण भोक रहा है ये बदतमीज. आता 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 आपण जायचं आमच्या कॉलेज मध्ये. मला तर वाटतं एवढं सगळं एरिया जो पकडलाय ना आमचं ग्राउंड होईल कॉलेजचं. एवढं आमचं कॉलेजचं ग्राउंड होईल एवढ्या एरिया मध्ये. कॅन्टीन आहे ना कॅन्टीन. अरे हा सांगलीचं नाही म्हणत वारजेच पुण्याच. आपलं ते सांगलीच केवढं मोठं होत.
वेलकम बैक टू चैनल गाइस। तो दिस इज द थर्ड डे व्हिच आई एम कंटिन्यूइंग द सेम व्लॉग। तो आज हम आए हैं पुणे यूनिवर्सिटी, बरोबर का रोन्या इकडे बघ। सो दिस इज अनिकेत, जो मेरा जूनियर था सांगली में। काय रे कॉलेजचं नाव होतं आपलं? अबे साले रोपा, रोपा रॉयल ऑफिसर्स प्रिपेरेटरी अकॅडमी सांगली। सो हम गए थे कैंटीन में खाने के लिए, तो मुझे पहली बार मालूम चला कि कैंटीन भी होता है कॉलेजेस में, मतलब हमारे कॉलेज में तो नहीं था। अरे इज्जत काढायचा विषय नाही, पण जे खरं आहे ते खरं आहे, बरोबर रामचे कॉलेज तुला माहिती आहे आमचं कॉलेज राहून तू आलत। अरे स्टार्ट पण माहित नाही, एंड बी कळा नाही कुठं संपला कॉलेज म्हणून। आता लय केलंय त्यांनी, पुणेकर सराचा मध्ये फोन आला होता। काय म्हणत? काय नाही, येत नाही, जरा चक्कर मारत जा म्हटलं, सर जरा बिझी असतात। पुणेकर आपला सतीश पुणेकर, तू आपलं सांगलीचं म्हणतोस का? तू सांगली मध्ये ठीकठाक होत आपलं, सांगलीचा काही विषय नव्हता। पण इथं जे आता मी जे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, जो ग्रॅज्युएशन कम्प्लीट किया आहे, मराठी हिंदी सगळं मिक्स होते रोन्यासोबत राहून राहून, आणि तर एकदम सगळंच हिरवगार झाड बिड काय रे। अरे तू सांगतो, पावसाळ्यात ना आम्ही याची इन्क्वायरी करायला आलेलो, आणि संध्याकाळचे 6 अंधार पडला होता, तिथनं असं वर गेलो आणि आम्हाला एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटला जायचं होतं। तिथे एक टकला माणूस भेटला, त्याने सांगितलं आम्ही रस्ता चुकलो, परत तोच टकला माणूस जिथं रस्ता चुकला तिथं भेटलो, परत तो म्हणतोय आता जर रस्ता नाही ना कळालं तर या रस्त्याने जायचं, सगळं गेट मधनं बाहेर जायचं आणि उद्या सकाळी यायचं। बरी मजा आली, पाऊस पडत होता, रेनकोट घातलेले होते, त्यात एक मोपेड घेऊन आलेलो होतो, समोरचं काही दिसत नव्हतं। यश तुझं इंट्रोडक्शन दे। ओ यश, यश पानसे जाने माने हिटर, यश फायटर जे आगमन होत आहेत। हा माझा आहे रॉयल एनफील्ड पे, बरोबर नेवसे की टू व्हीलर आहे वो, मिसेस सॉरी मिस्टर रोहन नेवसे। अरे बघ तर रोहण्याला का तर फेमस होशील, नायगाव का चॉकलेट बॉय नायगाव। सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी उनका जो जन्मस्थान आहे वो, ओके बरोबर ना, जन्मस्थानी वो नायगाव है, तो आपने न्यूज में भी देखा होगा बहुत बार। ऑनलाइन घ्यायला नाही आम्हाला बसायला जागा नाही, बघा याला जागाच नाही बसत अख्खी युनिव्हर्सिटी मध्ये। कॅन्टीनला जागा नाही, जागा बघायची, इथं जागा आहे, पुढं पुढं सगळी झाडच झाड आहे, जागाच जागा आहे। ये अकॅडमिक गेस्ट हाऊस, यहाँ पे रोहन नेवसिन के लिए जगह मिलती है हर बार जब हम भी आते यहाँ पे, यहाँ पे जगह मिल जाती है हमको रहने के लिए। अरे देखो क्या बोल रहे हैं, देखो अंकल आप व्लॉग देख रहे हो ना, यश अंकल आपले यश अंकल म्हणते पांचे अंकल। मी त्याला पाठवते की लिंक तेच म्हणलं ना मी, पण माझं काय म्हणणं आहे आपण इंडियन स्टुडंट जास्त फोकस करू त्यांना देतील इंडियन स्टुडंटला। अरे का याच्यामुळे माग आहे आपण, सगळं आपल्याला दिलं पाहिजे, गेस्ट हाऊस पण आपल्याला दिलं पाहिजे, आणि बाहेरच्या कुठं राहायचं ते आपल्या सोबत रोहनचा डायलॉग होता का, मी नव्हतं म्हटलं आपल्या सोबत म्हणून। युनिव्हर्सिटी पे आज स्ट्राइक है, तो स्ट्राइक के लिए जो आया है लीडर उसकी गाड़ी है मस्टैंग। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है, ब्यूटी मस्टैंग। जेस कुठले? अरे झारखंड, झारखंड, झारखंड 01100 मस्टैंग। आज किती जर कंट्री मिळते का रोन्या? लाईक का माहिती बोलायची म्हणून मला टायर हे होत नाही रे, ते काय म्हटलं जरा, तो बोल जरा काय म्हटलं जरा, यासाठी मी घेत नाही असले गाड्या।
बघ रिएक्शन बघ ना गाडीचे, ते बस मध्ये बसलेले त्यांच्या, काय करतोय भाई, लेडी ड्रायव्हर आहे का गाडीमध्ये म्हणून म्हटलं असं करतोय. समजलं तुम्हाला, समजलं मस्टँग वर्सेस स्विफ्ट वर्सेस बस. नको जाऊ भाई इथून, जा नको नको नको. अरे तू माग येतोय त्याला माहिती लेडी ड्रायव्हर आहे, जा ना इथून घाल ना गाडी. आयुष्यपत आली मस्टँग, अशी काढणं जात. भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. ओ देवा इजी आता तेवढा तर होणार करणार ना भाई, एवढी करोडोची गाडी घेतली म्हटल्यावर ये है दुसरा कॅन्टीन. यहाँ पे हम एक खाने आए दहीवाड़ा, दहीवाड़ा ये तीसरी बार आ रहे यहाँ पे खाने के लिए, और ये तीसरा कॅन्टीन है. ये सुबह सिर्फ खाए जा रहे डाइट के नाम पे. आमच्या कॉलेज में जर असतं ना सगळं की सुधरलं आमचं आयुष्य. काय भासते तू सगळं. अभी तो फिलहाल हम पहुंच गए घर कुछ तो 7 बजे समथिंग, 7 o'clock में पहुंच गया घर पे. आज का पूरा दिन तो धूप में और पुणे यूनिवर्सिटी में घूमने में चला गया. हम तो गए थे एरोनॉटिकल सेक्शन ढूंढने के लिए, क्योंकि मेरा एजुकेशन वहाँ पे कम्प्लीट हुआ है, उसमें कम्प्लीट हुआ है एक्चुअली, तो उसके रिलेटेड थोड़ा बहुत काम था यूनिवर्सिटी में. लेकिन नसीब इतना भंगार था मेरा, मतलब सब लोग वही बोल रहे थे हमारी यूनिवर्सिटी में कभी ऐसा आंदोलन तो हुआ ना, मतलब जब से मेरे दोस्तों ने एडमिशन लिया वहाँ पे तो कभी ऐसा स्ट्राइक या आंदोलन ऐसे कुछ कभी हुआ नहीं. लेकिन जैसे मैं गया आज यूनिवर्सिटी में तो ऐसे ही पूरा आंदोलन था, सब बंद था, सिर्फ कैंटीन चालू थे. और क्या ही बताए, उसमें से एक मस्टैंग भी दिखी येल्लो कलर की GT मस्टैंग भाई, जो उसका एग्जॉस्ट का साउंड था ना, दैट वॉज अ डिफरेंट लेवल. लेकिन वो सब बात की बात है. दो मेन जो मुद्दा है मीन्स लिटरली अभी 5 to 6 days हो गया मैंने व्लॉग भी नहीं किया था, मतलब बीच बीच में व्लॉगिंग किया थोड़ा बहुत, और ऊपर से अपलोड भी कुछ भी नहीं किया था क्योंकि हम गए थे मुंबई फॉर अराउंड टू थ्री डेज. तो फिर उधर छोटा सा एक बिजनेस मीटिंग था, वो सक्सेसफुली कम्प्लीट भी हो गया. एंड अभी ज़्यादा तो कुछ उसके बारे में बता नहीं सकता मैं, क्योंकि थोड़ा वो कॉन्फिडेंशियल है, वो पूरा होने के बाद आपको समझ में आ जाएगा. वैसे भी तो वहाँ पे गए एक दो दिन, वहाँ पे गए वो काम पूरा कंप्लीट होने के बाद हम वापस आज पुणे आए थे. यूनिवर्सिटी में गए, मौज मस्ती की, खाया पिया बहुत कुछ खाया हमने वहाँ पे. फिर एनीवे मिलते हैं अभी अगले व्लॉग में, क्योंकि मुझे तो व्लॉग एंड करना था. पापा भी अभी आए थे, पापा भी आएंगे तो पूछेंगे कैसे गए मीटिंग, क्या नहीं क्या नहीं, तो मम्मी को भी बताना होगा, मम्मी तो ऊपर ले रही है ट्यूशन. सो एनीवे मिलते हैं अगले व्लॉग में. Till that, have a good night and please don't forget to subscribe, like and share. अरे सब्सक्राइब करो, व्यूज भी बहुत कम आ रहे, क्या मालूम क्या हो गया, कंटेंट सही से नहीं मिल रहा है क्या तुम लोगों को मेरी तरफ से, हाथ भी दुख रहा है. चलो see you in the next vlog.